आज रविवार सुट्टीचा दिवस साधून अनेक उमेदवारांनी बाईक रॅली आणि गली बोळामध्ये प्रचार मोहीम आखलेली आहे। आपण दक्षिण मध्य मुंबई में आपण बघत असाल इथे की भली मोठी बाईक रॅली काढण्यात आलेली आहे। मुंबईच्या रस्त्यांवरती सर्वत्र भगवा झेंडा आणि बाईक रॅली हे सर्वत्र निघत आहेत। आपल्या सोबत उमेदवार आहेत शिवसेनेचे राहुल शेवाळे। आज रविवारचा सुट्टीचा दिवस साधून तुम्ही बाईक रॅली काढलेली आहे, किती प्रतिसाद भेटतोय? उदंड प्रतिसाद मिळतोय आणि लोकांनी एक प्रकारचा एक संकल्पने निश्चय केला येणाऱ्या 24 तारखेला काँग्रेसच्या राजवटीच्या विरुद्ध मतदान करायचं, महागाईच्या विरुद्ध मतदान करायचं, भ्रष्टाचाराच्या विरुद्ध मतदान करायचं, महिलांवर होणाऱ्या अत्याचाराच्या विरुद्ध मतदान करायचं, तो संकल्प मतदारांनी केलेला आहे। तो संकल्प लोकांच्या या प्रतिसादाच्या माध्यमातून दिसतोय। आज माझ्या या बाईकच्या रॅलीमध्ये जे माझे कार्यकर्ते आहेत त्यांच्यासोबत आज मतदार स्थानिक जनताही लोकही उतरलेले आहेत आणि त्या लोकांनी ज्या बाईक रॅलीला एवढा प्रतिसाद दिलेला आहे की त्यांनाच उत्सुकता आहे की कधी 24 तारीख येते आणि काँग्रेसच्या विरोधी आपली नाराजगी प्रकट करतात। आज सुट्टीचा दिवस आहे, सर्वत्र म्हणजे कार्यकर्ते मोठ्या संख्येने आहेत आणि मतदार देखील मोठ्या संख्येने घरी असतात, कसा एकंदरीत फायदा ऐकून आपल्या निवडणुकीच्या दृष्टिकोनातून आपल्याला मिळू शकतो? आज निवडणुकीच्या मतदानाच्या पूर्वीचे दोन रविवार महत्त्वाचे आहे, आजचा रविवार आणि पुढे येणारा रविवार, त्यामुळे हा दोन्ही रविवारी मतदारांशी जास्तीत जास्त संपर्क साधण्याच्या दृष्टिकोनातून मी प्रयत्न करतो आहे आणि संपूर्ण महायुतीचे सर्व कार्यकर्ते ज्या उत्साहाने आणि जो प्रचाराचा जो आता अंतिम टप्प्यावर जो जोर आहे तो जोर पाहून मतदार पण उत्साहित होत आहेत आणि मतदार पण या मतदानाच्या दृष्टिकोनातून आकर्षित होत आहेत आणि एक प्रकारची जनजागृती या मतदान प्रचार फेरीच्या माध्यमातून आम्ही करतो आहे की लोकांनी मतदान जास्त करावं। आज संपूर्ण देशात जे पहिल्या दुसऱ्या टप्प्याचं जे मतदान झालेलं आहे त्यात मतदानाचा टक्केवारी पण वाढलेली आहे, तर मुंबईत या टक्केवारीचा उच्चांक जास्त व्हावा हा आमचा प्रयत्न आहे आणि टक्केवारी जास्त झाली तर ती निश्चित स्वरूपात महायुतीच्याच बाजूने होईल याची आम्हाला खात्री आहे, कारण सर्व लोकांना आदरणीय नरेंद्रभाई मोदींच्या नेतृत्वाखाली सरकार हवं आहे, त्यामुळे टक्केवारीचं प्रमाण संपूर्ण देशात वाढत आहे आणि मुंबईत त्याचा रेकॉर्ड ब्रेक मतदान होण्याचा आम्ही सर्वांनी संकल्प केलेला आहे। की राहुल शेवाळे यांनी सांगितले की सर्वाधिक मतदान मुंबईत होण्यासंदर्भात आम्ही प्रयत्नशील आहोत, लोकांनी मतदानासाठी बाहेर यायला पाहिजे। आपण इथे बघत असाल की दोन्ही बाजूला बिल्डिंगच्या आजूबाजूला लोक बाहेर येऊन हात हलून प्रतिसाद देत आहेत आणि शिवसेनेची ही रॅली आज सकाळपासून संध्याकाळपर्यंत सुरू राहणार आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट संदीप पवारसह उदय जाधव, आईबीएन लोकमत, मुंबई।